बंधूना आपण समोर बघताय की क्रॉप कोर काढायचं काम चालू आहे क्रॉप कोर कधी काढायचा कुठल्या अवस्थेत काढायचा किती दिवस ठेवायचा आणि खालून काय काय औषध द्यायची मी आपण थोडक्यात बघूयात सगळ्यात महत्त्वाचं विशेष लक्षात घ्यायचं की आपण च रोप लावल्यानंतर चौथ्या ते पाचव्या दिवशी क्रॉप कोर टाकायचा आहे त्याच्यानंतर एक पंधरा दिवसात ते बावीस दिवसापर्यंत क्रॉप कोवर राहिला पाहिजे तुमचं व्यवस्थित असा समोर बघा क स्टिक वापरली त्यामुळे एकदम व्यवस्थित क्रॉप क्रॉपकोवर अंथरल्या गेलेलं आणि व झाडांची वाढ पण व्यवस्थित झालेली फुलकळी लागतात म्हणजे पेऱ्यातलं अंतर मेंटेन राहिलं पाहिजे खालून बारा एकसटचा डोस चालू असतो किंवा लिक्विड डी चालू असते त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट बोरॉन एकदा द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा पेऱ्यातलं अंतर बघू शकता तुम्ही मेंटेन आहे टोटल सगळं आणि फुलं लागलेली बारा एकसट दिल्यामुळे कॅल्शियम नायट्रेट बोरॉन द्यायचे ते फुलकळीला मदत करतं चांगलं आणि त्याच्यानंतर सेटिंगसाठी ह्या समोरची लहान सेटिंग दिसती त्या सेटिंगसाठी मायक्रोनोट्रेंड एखादं मिलांसारखं किंवा सुपीक वगैरे होशाल्ट वगैरे लिक्विड मायक्रोटोन द्यायचे असं काढताना करताना हे का असं नॉर्मल हे झालेलं दिसते आपल्याला की जाणवते की पान असं दुमाडलेलं वगैरे आहे पहिल्यांदा नरकळे आलेले दिसते आपल्याला समोर बघता पण नरकिळी ती दिसते ती त्याच्यानंतर ही समोरची बाकीची आहे ती मादीकडे दिसते छोटी आहे ती बघा आणि पहिल्यांदा लागते नरकळी लागते लगेच क्रॉप काढल्यानंतर आपल्याला पॉलिनेशनला मदत होईल अशा प्रकारे फुलंधारणं चांगली झालेली पाहिजे त्याच अवस्थेत क्रॉपवर काढायचं आहे सर्वसाधारणपणे टाकल्यानंतर किंवा रोप लागल्यानंतर पंधरा ते बावीस म्हणजे जशी आपली वाढ होईल तशी काढायची जास्त दिवस ठेवायचं नाही नाहीतर सेटिंगला परत भरपूर अडचण येते आणि क्रॉप कवर काढताना असा नेरा टाईप गुंडळायचा बघा आपण साड्याला जशा नेऱ्या घालतात तशा त्या टाईपमध्ये ह्या अशा निऱ्या पकडायच्या त्यामुळे नेक्स्ट ज्यावेळेस आपलं क्रॉप असेल त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि माती वगैरे एकदम व्यवस्थित हाडकून काढायची आणि उन्हात तापून द्यायचं एक दोन दिवस क्रॉप क्रॉपकोर आणि नंतर मग व्यवस्थित ठेवून द्यायचा गुन्हेमध्ये पॅक बांधून समोर असं बघतोय आणि क्रॉप क्रॉपकोर काढायची वेळ म्हटलं तर संध्याकाळी काढायची समोर बघा इकडे क्रॉप कोर टाकलेलं असतोय समोर म्हणजे पीक आहे पण तिकडं तर संध्याकाळच्या वेळेस काढायचं आहे आणि एखादा ताबासारखं किंवा बोरगाव टेक्नॉलॉजीचं इथं बघा एक, एक आपलं सेवन रेस म्हणून येतं किंवा कुठलंही एखादं स्ट्रेस हार्मोन्स असन ते काढायचं आणि स्टिक अशी काढून घ्यायची स्टिक्स लगेच सरळ होते बघा आणि निर्या टाईप असं गुंडळून घ्यायचे त्याच्यामुळे आपल्याला फायदा असा होतो की आपल्याला परत नेक्स्ट ज्यावेळेस आपण करणार आहे त्यावेळेस त्याचा नक्कीच त्याचा फायदा होणार आहे कसं असते यूमधून बाहेर काढल्यासारखं असते रोपांचं काम हे बघा किती एकदम लुसलुसित पाण्याचं सगळी टोटल आता फुलकळी पण याला लागलेली आणि स्ट्रेसमध्ये ज्या वेळेस झाड फुलकळीच्या अवस्थेत असतं किंवा स्ट्रेस असतं स्ट्रेसमध्ये असते नरकळी आणि समोर आपण एखादी बघाल तर पहिल्यांदा नरकळी लागते त्याच्यानंतर बघा इकडं काही मादीकळीचं लागलेलं बघा म्हणजे त्याला आपण फळधारणा आहे हे काढून घेताना एकदम व्यवस्थित काढून घ्यायचं संध्याकाळच्या वेळेसच काढायचे वरून लगेच फॉरन घेतलं तरी चालते एखादा बुरशीनाशक चांगलं कॅबरटप सारखं किंवा त्यात न्यूट्रिफाईट वगैरे आपण वापरू शकतो किंवा एखादा साप पावडर वापरलं तरी चालते इमा वगैरे घ्यायचे आणि खाली कधी कधी क्रॉप कवर असताना पण आतमध्ये पण बघायचं कधी आळी वगैरे पडलेली आहे का काय तर कधी कधी असं जाणवतं की अचानक भुरी वगैरे पण आतमध्ये पडलेलं असते कधी कधी पॉटेश फॉस्फरस जर डिफिसिट झाला तर भुरी आतमध्ये येते तर काय करायचं तर त्या व्यवस्थित फक्त तेराशे पंचेचाळीस वगैरे आपण सोडू शकतो त्यासोबत कॅल्शियम नायट्रेट एकदा घ्यायचं थोडंफार तरी फॉस्फोरस लेवल वगैरे वाढली किंवा सेटिंगच्या झिरो जिरोपान सुतीत घेतलं तरी चालतं फॉस्फरस पोटॅश लेवल आपल्याला मेंटेन ठेवली तर आपली भुरी मेंटेन राहणार आहे अशा पद्धतीने क्रॉपवर काढून क्रॉप कवर काढून घ्यायचं <laughs> आहे आणि क्रॉप कवर काढून घेतल्यानंतर विशेष काळजी म्हणजे तो ठेवताना एकदम व्यवस्थित अशी मोठी गुणगाची खुराकाची वगैरे आणि त्याच्यामध्ये एक एक असं घडे घालून व्यवस्थित ठेवायचा आहे तो क्रॉप कवर जेणेकरून आपल्याला परत ज्यावेळेस आपण पिकाला काढणार आहे ना त्यावेळेस तो व्यवस्थित आपल्याला काढता येईल आणि वापरता येईल आणि विशेष बाब म्हणजे संध्याकाळच्या वेळेस मी तुम्हाला वारंवार सांगतो की संध्याकाळच्या वेळेसच क्रॉप कोर काढायचं आहे दुसऱ्या सकाळचे अजिबात क्रॉप कोर काढून घ्यायचं नाही आहे आणि पूर्ण क्षेत्र हे एकाच वेळी क्रॉप कोर काढून घ्यायचं आहे म्हणजे आज अर्धा काढायचा उद्या अर्धा काढायचा अजिबात असं करायचं नाही म्हणजे आपल्याला स्प्रे घ्यायला त्याला सगळं सरसकट एक खट्या खट मदत होऊन जाईल आणि जेवढा आपल्याला प्रयत्न करता येईल तेवढा त्याच दिवशी त्या बॅगेत ठेव